प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पिछले 8 वर्षों के दौरान आम आदमी के जीवन स्तर को ऊपर उठाने की दृष्टि से केंद्र सरकार द्वारा शुरू की गई विभिन्न योजनाओं के लाभार्थियों के साथ बातचीत की है। कार्यक्रम का सीधा प्रसारण बुल्डाना कलेक्ट्रेट के योजना समिति हॉल में किया गया। कार्यक्रम में जिला कलेक्टर एस राममूर्ति, रेजिडेंट डिप्टी कलेक्टर दिनेश गीते, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विस्पुते ने भाग लिया। कल्याणकारी बैठक में स्वच्छ भारत अभियान योजना के लाभार्थियों ने भी भाग लिया। मी निशिगंधा महिला बचत गटातर्फे काम करत आहे आणि आम्ही आतापर्यंत 4 प्रकारचे लोन उचललेले आहे आणि या लोनचा आम्हाला खूप चांगला फायदा मिळालेला आहे आणि आमच्या गटामध्ये 10 महिला आहे आणि त्या सर्व आपल्या सर्व रोजचे काम आटपून समजा मधला जो वेळ आहे तो आम्ही एकत्र येऊन हे सर्व उद्योग करतो आहे। त्याच्यामध्ये आम्ही कुरडई, पापड आणि विशेष म्हणजे आवळ्याचे लोणचे वगैरे आणि सरबत आणि आवळा कँडी हे पण खूप प्रकारे तयार केलेलं आहे। यामध्ये आमचा खूप फायदा झालेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही गुगल पे आणि याच्यामध्ये पण आम्ही खूप आमचा माल गेलेला आहे। या उत्पादनाला आपण बाजारपेठ कशा पद्धतीने उपलब्ध आमची CLCद्वारे आम्ही नोंदणी करतो आणि तिथून मग त्यांच्याकडे आलेली मागणी आम्हाला माहिती मिळते आणि त्यानुसार आम्ही आमचा माल त्यांना CLCमध्ये पुरवठा करतो। कोण्या कोण्या ठिकाणी आजपर्यंत माल गेला? आमचा माल खूप ठिकाणी गेलेला आहे। आता सुरुवात तर आहे आमची, आता CLCमध्येच आम्ही माल दिलेला आहे आतापर्यंत आणि अशा प्रकारे आम्ही भरपूर उद्योग केलेले आहे। आमचं प्रोडक्ट आतापर्यंत फॉरेनमध्ये सुद्धा गेलेलं आहे। आमची कुरड्या वगैरे, पापड हे ते फॉरेनमध्ये गेलेले आहे। दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद बुलढाणा अंतर्गत आदर्श शहर स्तर संघ यांनी शहर आमचे शहर उपजीविका केंद्र असून बचत गटांनी उत्पादित केलेला ज्या 400 महिला बचत गटांचं जे उत्पादित केलेला माल आहे तो आमच्या केंद्रामार्फत आम्ही सेलिंग करतो। त्यामध्ये ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्यांचे करतो। तसेच महिलांनी जो माल वितरित केलेला आहे तो आमच्या सेंटरच्या माध्यमातून आम्ही बुलढाणा शहरामध्ये तो वितरित करतो। आतापर्यंत जवळपास 40 प्रोडक्ट आमच्या केंद्रामध्ये महिलांनी तयार केलेले आहेत। तसेच जे सीजनेबल प्रोडक्ट आहेत जसे की लग्नसराईमध्ये डेकोरेशन्स असेल किंवा उन्हाळ्यामधील जे अन्न प्रक्रिया जसे सांडई, कुरडई, पापड, तर याचं सेलिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात आमच्या केंद्रामध्ये चालू आहे। तसेच महिलांना विविध प्रकारच्या ऑनलाईन सुविधा बचत गटातील महिलांना आम्ही आमच्या केंद्रामार्फत देतो। त्यांना कर्जासाठी जे काही डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा आमच्या केंद्रामार्फत आम्ही ऑनलाईन प्रक्रियेद्वारे त्यांना देतो। धन्यवाद। माझं नाव शेख याकूब आहे। मी आरसे फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय करतो आणि मला त्या कोरोना काळामध्ये PM मोदी सोनेरीमधून मला 10,000 रुपयेचा लाभ भेटलेला आहे। त्याचा मी व्यवसायामध्ये त्याचा हे लावलेला आहे पैसा आणि त्या व्यवसायामध्ये मला त्याच्या आर्थिक पद्धत जास्त भेटलेली आहे। त्यामुळे मी त्यांचा आभारी व धन्यवाद करतो। परतफेड सुरू आहे त्याची मी परतफेड पूर्ण करणार।